नमस्कार मित्रांनो आजपासून जलसंपदा विभागाच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आज झालेल्या लॅब असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या दोन पेपरचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या प्रश्नावरून आपल्याला समजेल की टी सी एस कोणत्या प्रकारचा पॅटर्न फॉलो करत आहे मराठीसाठी इंग्लिशसाठी त्याचबरोबर मॅथ्स रिजनिंग आणि जी के जी एससाठी साठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत हे आपल्याला या प्रश्नावरून समजण्यास मदत होईल चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण लॅब असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या परीक्षेमध्ये आज विचारलेले प्रश्न पाहणार आहोत सुरुवातीला आपण जी के किंवा जी एस चे प्रश्न पाहणार आहोत तर गोदावरी नदी पाणी वाटप विवाद हा कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे असा एक प्रश्न विचारलेला म्हणजे नदी पाणी वाटप याचे जे विवाद आहेत त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे तर ती एस आय टी कशाबद्दल स्थापन करण्यात आली होती महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस हा कोणामार्फत देण्यात आला तर याविषयी देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला कोणाला मिळाला असा प्रश्न नाही तर कोणामार्फत देण्यात आला असा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर गोवा फिल्म फेस्टिवल अवॉर्ड याच्यावर देखील एक प्रश्न होता आता तो प्रश्न एक्झॅक्टली आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये म्हणजेच अवॉर्डवर देखील प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर इस्रो या संस्थेने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल कोणते तर हा देखील करंट अफेअरच्या दृष्टीने प्रश्न विचारलेला आहे अंतरिक्ष किंवा अंतराळ या घटकावर त्यानंतर महाराष्ट्रात दोन हजार तेवीसच्या दरम्यान तापमान पातळी चक्रीवादळ पूर यामध्ये झालेली वाढ याच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारलेला त्यानंतर मे दोन हजार तेवीसमध्ये सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय तर याच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारलेला होता त्यानंतर एक प्रश्न होता की जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियाण्याच्या भेसळबद्दल नोटीस पाठवली होती त्यानंतर आणखीन एक प्रश्न होता तो म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कोणाला गृहसचिव या पदावरून हटवले तर अशा प्रकारे आज झालेल्या प्रयोगशाळा सहाय्यक या परीक्षेत विचारलेले हे नऊ प्रश्न जी के आणि जी एस आपल्यापर्यंत पोहोचले होते आता याच्यानंतर आपण स्टेनोग्राफर या परीक्षेत विचारलेले जी केचे प्रश्न पाहून घेऊया तर आज झालेल्या स्टेनोग्राफर या परीक्षेत विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत प्रश्न पाहिला होता की क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस जो पुरुषांचा झाला तो कोणी जिंकला त्यानंतर तीनशे पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या हॉकी खेळाडूचे नाव काय असा देखील एक प्रश्न विचारलेला होता त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर कोण होता अशा स्वरूपाचा देखील एक प्रश्न विचारलेला होता त्यानंतर सीड बी ही जी बँक आहे या बँकेचे मुख्यालय कोठे आहे याच्यावर देखील एक प्रश्न होता त्यानंतर आसामचे लोकनृत्य कोणते अशा प्रकारचा पारंपरिक प्रश्न देखील एक विचारलेला त्यानंतर संस्थाने जोडण्यात जी मुख्य भूमिका बजावली होती ती कोणाची होती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर देखील एक प्रश्न होता त्यानंतर भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत अशा स्वरूपाचा देखील एक प्रश्न विचारलेला त्यानंतर महाराष्ट्र राज्याची लागवडीखालील क्षेत्राची टक्केवारी किती आहे अशा स्वरूपाचा देखील एक प्रश्न विचारलेला आणि एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका झाल्या पाहिजेत तर ग्रामपंचायतीच्या बैठकांवर देखील एक प्रश्न विचारलेला होता तर अशा प्रकारे आपण स्टेनोग्राफर या परीक्षेत विचारलेले नऊ प्रश्न आणि लॅब असिस्टंट या परीक्षेत विचारलेले नऊ प्रश्न असे जवळजवळ एकूण अठरा प्रश्न पाहिलेले आहेत आणि या अठरा प्रश्नावरून एक लक्षात येते की करंट अफेअरवर मॅक्झिमम प्रश्न येथे विचारलेले आहेत जी एसपेक्षा जी केवर जास्त भर आहे हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जास्तीत जास्त भर किंवा प्रश्न कोणावर येत असतील तर ते आहेत महाराष्ट्रावर महाराष्ट्र हा फोकस करून करंट अफेअर असू द्या किंवा एसचे प्रश्न असू द्या तर हे महाराष्ट्र या राज्याला फोकस ठेवून विचारण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांनी अभ्यास देखील त्याप्रकारे करा आता याच्यानंतर आपण मराठी इंग्लिश आणि मॅथ्स रिजनिंग यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते या, या, या दोन्ही पेपरमध्ये ते एकत्रित एक बघूया तर आज झालेल्या स्टेनोग्राफर आणि लॅब असिस्टंट या परीक्षेमध्ये मराठी या विषयाचा पॅटर्न कसा होता तो देखील बघूया तर या परीक्षेमध्ये टी सी एसने समानार्थी शब्द म्हणजे सिंह याला समानार्थी शब्द काय त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द उदाहरणार्थ अनुज या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते म्हणजे नेहमीसारखा पॅटर्न आहे त्यानंतर विशेषण क्रियाविशेषण यावर देखील प्रश्न होते त्याचबरोबर वर वाक्यरचनेवर देखील प्रश्न विचारण्यात आले होते या दोन पेपरमध्ये प्रयोग किंवा लेखक आणि पुस्तके इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले नव्हते हे देखील लक्षात घ्या त्यानंतर उतार्यावर पाच प्रश्न विचारण्यात आले होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उतार्याची मुख्य थीम काय आहे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याचा देखील तुम्हाला फायदा होईल तर अशा रीतीने मराठी या, या विषयाचा पॅटर्न फार काही चेंज झालेला नाही बऱ्यापैकी सोपे प्रश्नच विचारले जात आहेत त्यामुळे या विषयाची जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही पाठीमागची पी क्यू आणि तुम्ही जो आत्तापर्यंत पेपरचा अभ्यास करत आलेला आहे तेवढ्या याच्यासाठी पुरेसा आहे आता आपण इंग्लिश या विषयामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले होते ते बघूया तर आजच्या पेपर्समध्ये सिनोनिम्सवर प्रश्न होते अँटोनिम्सवर प्रश्न होते प्रोवर्ब्सवर प्रश्न होते त्याचबरोबर इडियम्स देखील विचारण्यात आले होते त्यानंतर एरर्सवर देखील एक दोन प्रश्न विचारण्यात आले होते आणि मराठीप्रमाणेच इंग्लिशमध्ये देखील पॅसेजवर पाच प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे देखील लक्षात ठेवा पॅसेजवर प्रश्न विचारले जात आहेत निदान आजच्या पेपर्समध्ये तरी पॅसेजवर प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे त्याची देखील तयारी ठेवा तर इंग्लिशचा पॅटर्न देखील खूप काही चेंज झालेला नाही तो साधारणतः पूर्वीप्रमाणेच त्याच त्याच टॉपिक वर येथे प्रश्न विचारले जात आहेत आता आपण मॅथ्स आणि रिजनिंग या विषयामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले होते ते बघूया तर मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये अंक मालिका अक्षर मालिका या प्रकारचे प्रश्न पूर्वीसारखेच होते त्यानंतर चिन्हांवरील देखील प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर अंक किंवा चिन्ह बदलून जे गणिते संतुलित करायचे असतात किंवा सोडवायचे असतात अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारण्यात आले होते बैठक व्यवस्थेवर देखील प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे पूर्वीसारखाच टी सी एसचा पॅटर्न इथे देखील फॉलो आहे त्यामुळे पाठीमागचे प्रश्न किंवा पीवायक्यू जर असतील तर ते बघून जावं त्याच्या देखील तुम्हाला इथे फायदा होईल तर साधारणतः अशा प्रकारचा पॅटर्न हा आज झालेल्या स्टेनोग्राफर आणि लॅब असिस्टंट या दोन परीक्षांमध्ये विचारला होता आणि साधारणतः हाच पॅटर्न फॉलो होण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांनी त्या ते दृष्टीने तयारी चालू ठेवा आज जवळपास जलसंपदा विभागाच्या पाच पदांसाठीची परीक्षा टी सी एसने एकाच दिवशी घेतलेली होती त्यामुळे जवळपास या सर्व पाच पदांच्या पा परीक्षेमध्ये आज झालेले प्रश्न जे आपल्यापर्यंत पोहोचतील त्यावेळी आपण त्यांचे डिटेलमध्ये अॅनालिसिसचा व्हिडिओ देखील नक्की घेणार आहोत आज संध्याकाळपर्यंत आपल्यापर्यंत सर्व प्रश्न पोहोचतील त्यानंतर आपण उद्या या सर्व प्रश्नांवर डिटेलमध्ये अॅनालिसिसचा व्हिडिओ घेऊ की जेणेकरून तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये त्याचा फायदा होईल त्याचबरोबर जलसंपदा विभागासाठी जी केची टेस्ट सिरीज जर कोणाला हवी असेल तर त्यासंबंधी माहिती ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थँक्यू